महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना सकल मराठा समाजाचा पाठिंबा जाहीर झालेला आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. सकल मराठा समाजाची ताकद महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभी राहिल्यामुळे वर्षा गायकवाड यांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बळ मिळाल्याचं बोललं जातं. या संदर्भात सकल मराठा समाज मुंबई समन्वयक प्रशांत सावंत यांच्याशी आम्ही संवाद साधलेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे इतक्या वर्षात आमचा संघर्ष आहे. गेली 40 वर्ष अण्णासाहेब पाटलांपासून आणि आत्ता शशिकांत पवारांपर्यंत आणि आत्ताचे नवीन नेते जे आहेत आपले जरांगे साहेब त्यांच्यापर्यंतचा संघर्ष आहे. मराठा समाज गेले कित्येक वर्ष आपल्या आरक्षणासाठी मागणी करत आहे, संघर्ष करत आहेत. त्यासाठी 58 मोर्चे काढले, 58 मोर्चे काढले, मुकमोर्चा झाला, ठोक मोर्चा झाला आणि आता गरजवंतांचा मोर्चा. पण त्या दरम्यानच्या काळामध्ये कित्येक तरुणाई नैराश्यपोटी आपण काय करू शकत नाही, शिक्षण आहे पण नोकरी आहे, नोकरी नाही आणि नोकरी नसल्यामुळे शिक्षित मुलंसुद्धा किंवा शिक्षण मिळत नाही म्हणून शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे आज त्याची हालाकीची परिस्थिती आहे आणि दिवसाला एक एक करत असे आमच्या जवळजवळ 200 आसपास तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत आणि ती चीड आहे. ती मराठा समाजाची चीड आहे. आत्ताची घटना जी अंतरवाडी सराटीमध्ये घडली, शांततेने होणारा आंदोलन जे आहे फक्त त्यांचा तिकडे असलेला जो कार्यक्रम होता की सरकार आपल्या दारी, तो तिकडे शांततेने व्हावा म्हणून ह्या अनाजीपंतांनी म्हणजे अनाजीपंत म्हणजे उपमुख्यमंत्री जे आत्ता सध्याचे जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण ताकद लावून आपल्या विभागाचे ज्या विभागाचे ते मंत्री आहेत राज्य आपला गृहमंत्री आहेत त्यांनी संपूर्ण ताकद लावून त्या आमच्या आयाबापड्या ज्या जमलेल्या होत्या आणि भजन करत होत्या, हरिपाठ चालू होता, 500-600 जणीच होत्या त्या आणि त्यांची लहान लहान मुलं होती, म्हातारे कोतारे आपले वयस्कर मंडळी होते, त्यांच्यावरती अमानुषपणे म्हणजे जवळजवळ 2500 पोलीस कुमक मागवून त्यांनी त्याच्यावरती लाठी हल्ला केला. तो लाठी हल्ला तर केलाच केला पण तेवढ्याने पूर्ण न होता बंदुकीच्या छराच्या गोळ्या ज्या मारल्या जातात ज्या आंदोलनकावरती त्या मारल्या गेल्या आणि एवढा तरणी थांबूनसुद्धा त्यांनी काय फरक पडला नाही त्यांना आणि एवढं करत असतानासुद्धा जेव्हा ते टी व्हीवरती तुमच्या माध्यमातून दाखवलं गेलं आणि त्याच्यानंतर जो आगडमोड उसळला तो त्यांना भारी पडला. मग मनोज जरांगे पाटील असतील किंवा आमचा मराठा समाज ज्या त्या तरी रस्त्यावरती उतरला आणि त्यांना ते घाबरले आणि त्याच्यानंतर तुम्हीच दाखवलं असेल की कसा महाराष्ट्रातला एकूण एक नेता फक्त एक नेता सोडून ते स्वतः राज्य गृहमंत्री महाराष्ट्राचे अंतरवाली सराटी काय ते बीडच्या आसपास पण पोचले नाहीत, तिकडे हिंमत नाही त्या माणसाची. असा हा नेता, पळपुटा नेता ज्याच्यावरती आम्ही राग, आमचा राग नाही आहे देवेंद्र फडणवीसांवरती राग नाही आहे किंवा भाजपावरती पण राग नाही आहे. तुमची मराठा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्यामागची भूमिका काय नाही? भूमिका काय नाही, सरळ आहे साहेब. ज्यांनी जे आमच्यावरती अत्याचार केले 3-3 वेळा आरक्षण आम्हाला दिलेलं आहे, 3-3 वेळा. पहिल्या 16% आरक्षण आम्हाला पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं, त्याच्या नारायणराणे जी कमिटी बसवली गेली ते आरक्षण त्यांनी डब्यात टाकलं. त्याच्यानंतर 2018 जेव्हा मोर्चे निघाल्यानंतर कोपर्डीच्या घटनेनंतर तेव्हा आरक्षण झालं, तेव्हा सुद्धा 16% मिळालं. 16% आरक्षण मागासवर्गीयाच्या आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे ज्याची जेवढी भागीदारी असते, जेवढी भागीदारी म्हणजे सुद्धा त्यावेळी आम्हाला सांगितलं गेलं ते की जवळजवळ आपला समाराडा समाज जो आहे तो 37% आहे, त्याच्या अर्धा त्यांनी 16% आम्हाला आरक्षण दिलं. बघा, 16% दिलं. आज 2024 याच एकनाथ शिंदेनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी मराठ्यांना आरक्षण देणार. आम्ही पण खुश होतो कारण तो पण आमचा मराठा आहे, तो पण आमचा समन्वयकच आहे मराठा क्रांती मोर्चाचा, असं नाही आहे, ते पण आमचे समन्वयकच आहे. त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला आरक्षण देतो म्हणून, पण आम्ही आरक्षण वाढीव मागितलंच नव्हतं. यावेळची जी भूमिका जी होती ती आम्हाला 50% आतमधलं टिकणारं आरक्षण पाहिजे होतं, कारण इंदिरा सानेच्या केसमुळे 50% आरक्षण हे टिकत नाही. जेव्हा की महाराष्ट्रामध्ये 50% आरक्षण ऑलरेडीच आहे, बाकीच्या प्रदेशामध्ये ते जवळजवळ 78% आहेत काही राज्यामध्ये, पण आपल्या राज्यामध्ये ऑलरेडी 52% आरक्षण आहे. PWSC आरक्षण 10% आहे, म्हणजे जवळजवळ 62% आहे. आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही ह्या लपड्यात पडू नका, जे तुम्ही आम्ही तुमच्याकडे आरक्षण मागतो आहे ते आम्हाला 50% कुणबी म्हणून, कुणबी मराठा म्हणून, जे आम्हाला अगोदरचं 83 नंबरला जे आरक्षण होतं अगोदरचं ते आम्हाला तुम्ही पुन्हा पुनर्स्थापित करा. त्यांनी त्याच्यावरती हो म्हणून सांगितलं. वाशीपर्यंत आम्हाला घेऊन आले ते, एवढा 450 किलोमीटरचा प्रवास करून लाखोची संख्या मुंबईच्या दिशेने येत होती आणि ह्यांनी संपूर्ण तो आरक्षणाचा जो पार्ट आहे मनोज जरंग्याने आणि त्यांच्या टीम आमच्या मराठा समाजाला त्यांनी वाशी मार्केटमध्ये घेऊन गेले.
तिकडे आम्हाला सांगितलं, अजून आमच्या त्याच्यावर एक मागणी होती की त्या सगळे सोयऱ्याचं आम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये परिपत्रक काढा. ते परिपत्रक घेऊन ते रात्री आमच्याकडे आले 2:30 वाजता. ते झाल्यानंतर सकाळी 8-9 वाजताच्या दरम्यान ह्याच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ते हातामध्ये दिलं. पुढे काय झालं 20 फेब्रुवारीला तुम्हाला माहिती आहे. तो परिस्थितीमध्ये तुम्ही ज्यावेळेस मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहे, तर ती जी आरक्षणाची धार आहे किंवा मराठा समाजामध्ये फूट पडणार नाही का असं तुम्हाला वाटतं? नाही पडणार. कारण सांगतो तुम्हाला मी, मगाचा एक पॉईंट राऊंड गेला की जे त्यांनी आम्हाला 10% आरक्षण दिलेलं आहे, 10% आरक्षण, ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ हाच होतो की मराठे महाराष्ट्रातले जे 37% होते, 37% ते आता 20% झालेले आहेत. 20% ह्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे वारे फिरत आहेत. कोणकोणाचा पक्ष पळवतो आहे, कोणकोणाचा बाप पळवतो आहे, कोण चिन्ह पळवतो आहे, आणि हा सर्वात मोठा फ्रॉड जो आहे, हा जो भ्रष्टाचार जो आहे, या आरक्षणामध्ये झाला आणि त्याची आम्हाला चीड आहे. आज आम्ही आमचे काही प्रेमाचे नाहीत जे आंदोलन करतं किंवा आम्हाला काय सांगितलं आहे, आमची भूमिका काय आहे की आम्हाला जोपर्यंत ज्यांनी आमच्यावरती अत्याचार केला आहे, ज्यांनी आमच्यावरती अन्याय केला आहे, ज्यांनी आमचे आरक्षण पळवलेलं आहे, ज्यांनी आमची मराठ्यांची संख्या कमी दाखवलेली आहेत, ज्यांनी SIT लावलेली आहे, ज्यांनी आमच्या महिलांची डोकी फोडली आहेत, जे कार्यकर्त्यांना आत्महत्या केल्या आहेत, ह्या सगळ्यांचा राग जो आहे आज हा महायुतीला पडतो आहे. आमचा त्यांची दुश्मनी नाही आहे, पण मराठी ठरवलं आहे जोपर्यंत यांना गाडत नाही, जोपर्यंत यांना रस्त्यावरती आणत नाहीत, जोपर्यंत त्यांच्या खुर्च्या जात नाहीत, तोपर्यंत हे आपला पुढचा येणारा जो आहे आम्ही आमची मतं सडवू शकलो असतो. पाठिंब्याने आम्ही त्यांना मतदान करतो आहे. पाठिंबा नाही, आमचा जो राग जो आहे मराठ्यांचा, जो याच्यावरती ज्याने आमच्यावरती गद्दारी केलेली आहे की ज्यांनी आमची फसवणूक केली आहे, ज्यांनी आमच्या पाठीमध्ये तर खंजीर खुपसला आहे, तो राग जो आहे तो आम्हाला ह्यांना मतदान करून आम्ही त्यांचा राग आम्ही व्यक्त करतोय. सकल मराठा समाजाच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना कितपत फायदा होतो हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.